नमस्कार, मी सीमा पाटील, सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, आज आपण करणार आहोत 5 मिनिटांमध्ये होणार आहे पावशे बोंबील. पावसाळ्यामध्ये ओल्या मासळीची वानवट असते, पण गडगडे बोंबील मात्र अतिशय छान मिळते. बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि घरात बसून आपण गरमागरम आणि झणझणीत तिखट गडगड्या बोंबल्याचा रस्सा आणि वाफाळलेला भात खातोय. यासारखं दुसरं सूप नाही. चला तर मग 5 मिनिटांमध्ये होणार आहे हे पावशे बोंबील कसे करायचे ते आता आपण पाहूया. पावशे बोंबील करण्यासाठी ना मी हे बोंबील घेतलेले आहे, ते 5 बोंबील घेतलेत. हे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे 2-2 तुकडे केलेले आहेत. तेल घेतले, मीठ, 1 टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. ही चिंच पाण्यामध्ये घालून ठेवली, त्याचा कोर आपण वापरणार आहोत. हिंग, हे आलं लसणाचं भरड आहे, हे खेचलेलं लसूण आहे. लाल तिखट, आगरी मसाला, हळद आणि हे ओलं खोबरं आणि कोथिंबीर ह्याचं वाटण आहे. हे आपण 1-2 चमचे वापरणार आहोत. प्रथम आपण ही चिंच पाण्यामध्ये घालून ठेवली, त्याचा कोर काढूया. आणि हा फक्त कोळ आपण वापरणार आहोत बोंबलाचं कालवण करण्यासाठी. चिंच फक्त चुरायची पाण्यामध्ये की तिचा कोळ निघतो. आता ही चिंच आपण कोळ काढलेला आहे बाजूला ठेवूया. या बोंबलाचा रस्सा अगदी 5 मिनिटात होतो, म्हणून आपण काय करायचं, इथेच आता सगळं या बोंबलामध्ये जे मसाले वाटण वगैरे सगळं घालून घेणार आहोत आणि मग फोडणी देणार आहोत. हे जे आलं आणि लसणाची आपण भरड करून घेतली ती पण लावूया बोंबलाला. हळद घालूया, हा आगरी मसाला आहे हा घालूया. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. लाल तिखट आहे ते घालते. मीठ घालूया, हे वाटण आहे. ओलं खोबरं आणि कोथिंबीर 2 चमचे मी घालते. आणि हा चिंचेचा आपण कोळ काढलेला आहे हा पण घालूया. आणि आता हे सगळं मॅरिनेट करून घेऊया आपण बोंबलाला. बोंबील आपले मॅरिनेट करून झालेले आहेत. आता आपण हे साधारण 5 मिनिटं फक्त झाकून ठेवणार आहोत आणि मग फोडणी देणार आहोत. मी मध्यम गॅसवरती ही कढई ठेवलेली आहे आणि कढई तापल्यावरती आपण थोडं तेल घालणार आहोत. तेल तापलं की हिंग घालूया थोडं. म्हणजे त्या हिंगाने फिशी स्मेल जाण्यासाठी मदत होते. खेचलेला लसूण घेतलाय मी, 5-6 आणि कांदाड्या घेतलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये आपण हे 1 टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवून घेतले, त्याची पिळी केलेली आहे ते घालूया. थोडं लाल तिखट घालते मी. हे पावशे बोंबील एकदम झणझणीत तिखट असे असतात आणि तेवढे चवदार पण असतात. आता ह्याला उकळ आली की आपण त्याच्यामध्ये बोंबील घालणार आहोत. ह्याला उकळ आलेली आहे. आता हे जे मॅरिनेट करून ठेवलेले बोंबील आहेत ते आपण टाकूया त्याच्यामध्ये. गॅस आधी पहिल्यांदा मी स्लो करते. हे बोंबील पावशे बोंबील अगदी पटकन होतात, 5 मिनिटात होतात. याच्यात जास्त रस्सा नसतो. अगदी जर तुम्हाला वाटलं की नाही हा अगदी आपल्या घरातल्या माणसांना हा रस्सा पुरणार नाही, तर थोडंसं पाणी अर्धी वाटी घातली तर हरकत नाही, पण जास्त ह्याच्यामध्ये रस्सा काढत नाही. आपण सगळं मीठ, वाटण,
मसाले सगळं टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आता आपण टाकायचं काहीच नाही आहे. ह्याला एक फक्त एक चांगलीशी उकळ येऊ दे, तोपर्यंत आपण वाट बघायची. आपल्या बोंबल्याला रस्साला एकदम छान अशी उकळ आलेली आहे. हे बोंबील ना पटकन होतात, आणि आपण जर मोठ्या मोठ्याने हलवलं किंवा असं परतलं मोठ्या मोठ्याने तर ते खळतात, म्हणजे कुस्करून जातात. म्हणून शक्यतो असं कढईच्या हँडलला धरूनच आपण असे हलवायचे. आपले बोंबील झालेले आहेत, पावशे बोंबील आपले तयार आहेत. फक्त एखाद मिनिट आपण आता उकळ आलेली आहे तर एखाद मिनिट फक्त आपण उकळून घेणार आहोत आणि मग नंतर गॅस बंद करणार आहोत. उकळ येऊन 2 मिनिटं झालेली आहेत. मी आता गॅस बंद करते, कारण जास्त आपण उकळवलं तर ते हे सगळे पावशे बोंबील आपले हळून जातील. गॅस बंद केलाय. आपल्या रश्याला असा रंग वगैरे किती सुंदर आले आणि तेल कसं सुटलेलं आहे बघा. 2 मिनिटं फक्त आपण हे झाकून ठेवूया आणि मग सर्व करू. आपले गरमागरम झणझणीत तिखट आणि तेवढेच चवदार पावशे बोंबील तयार आहेत. हे बोंबील तोंडात टाकताच झटकन गिळले जातात, म्हणून या बोंबल्याला गडगिळे बोंबील असं सुद्धा म्हटलं जातं. रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण आठवड्यातून 2 वेळा भेटतोय, मंगळवार आणि शनिवार. तोपर्यंत नमस्कार.